दिवसांमध्ये लवकरच भारत देशात टोलमुक्त होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. यासाठी केंद्र सरकारने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टमला अंतिम रूप देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात टोल नाके काढण्यास मदत होणार आहे. तसेच एचओसेम फाउंडेशनच्या कार्यक्रमानिमित्त नितीन गडकरी म्हणाले की रशियन सरकारच्या मदतीने लवकरच जीपीएस प्रणाली अंतिम स्वरूपात येईल, त्यामुळे संपूर्ण देश टोल नाके मुक्त होणार आहेत. या प्रणालीमुळे चालकांचे बँक खात्यातून टोलची रक्कम आकारली जाणार आहे. तसेच सध्या देशात व्यावसायिक वाहनांसाठी ट्रॅकिंग सिस्टम नाही, तर जुन्या गाड्यांना जीपीएस यंत्रणा लावण्याचे काम सुरू आहे. तसेच जीपीएस तंत्रज्ञान वापरल्यामुळे राष्ट्रीय मार्गाच्या उत्पन्नात 1.34 ट्रिलियन वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या देशात फास्टॅगच्या माध्यमातून टोल वसूल केला जात आहे. गेल्या वर्षी फास्टॅग अनिवार्य केला आहे. तसेच फास्टॅगमुळे मोठ्या प्रमाणात इंधन वाचल्याचं समोर देखील आलं आहे. तसेच प्रदूषणात घटही झाली आहे आणि फास्टॅगमुळे टोल वसुलीत पारदर्शकता देखील वाढल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच गेल्या वर्षी फास्टॅगमुळे 70 कोटी रुपयाची टोल वसूल झाल्याची माहिती देखील यांनी दिली आहे.